प्रतापगडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होतं, वन विभागानं कारवाई करत ते अतिक्रमण हटवलंय. कशा पद्धतीची ही कारवाई करत होती? मागच्या अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित होती. असं आहे की खर तर आपल्याकरता अभिमानाचा दिवस आहे, शिवप्रताप दिन आहे, अफजलखानाचा वर झालेला अशा प्रकारचा दिवस आहे. आणि ज्या प्रकारचं हे अतिक्रमण त्या ठिकाणी करण्यात आलं होतं त्या संदर्भात खरं म्हणजे 2007 साली कोर्टाने निर्णय दिला होता की हे अतिक्रमण काढलं पाहिजे. आम्ही 2017 साली त्या संदर्भातली कारवाई सुरू केली होती, पण नंतर पुन्हा त्यात काही लिगल प्रॉब्लेम आले होते. आता ते सगळे प्रॉब्लेम दूर करून हे सगळं अतिक्रमण जे आहे हे त्या ठिकाणी काढण्यात येत आहे. आणि शिवप्रेमींची सातत्याने मागणी होती, यापूर्वी ज्या शिवप्रेमींनी अशा प्रकारचं आंदोलन केलं त्यांच्यावर अनेक गुन्हे देखील दाखल झाले, पण अतिक्रमण काही निघत नव्हतं. आज मला असं वाटतं की सगळ्यांचं करता ही समाधानाची बाब आहे की संपूर्ण अतिक्रमण आता या ठिकाणी काढण्यात येईल.